माझी वयाची 18 वर्ष पूर्ण झाली होती। मी वयाच्या 16व्या वर्षापासून मुलींना डेट करत होतो। अनेक मुलींबरोबर डेटसाठी मी कितीतरी हॉटेल्सच्या पायऱ्या आणि खुर्च्या झिजवल्या होत्या, पण आजची डेट माझ्यासाठी जरा वेगळी होती। आज मी माझ्या मॉमला म्हणजे एक्स मॉमला भेटायला जाणार होतो। तीच मॉम जिचा 10 वर्षापूर्वी माझ्या डॅडबरोबर डिवोर्स झाला होता, ती मॉम जिचे लाड आणि तिच्या आठवणीत मी काढलेले दिवस रात्र अजून सुद्धा माझ्या स्मरणात होते। मी शाळेत गेलो होतो आणि परत आलो तेव्हा मला कळलं की मॉम बॅग घेऊन निघून गेली होती परत कधीही न येण्यासाठी। एक दिवस असाच एका सोशल साईटवर तो ओळखीचा चेहरा दिसला। न कळत मनातून एक हुंदका फुटला, हाच तो चेहरा, हीच तिची कोर्टमध्ये मला असह्य नजरेने बघत होती, मला बरोबर घेऊन जाण्यासाठी कोर्टमध्ये जीव तोडून आर्ग्युमेंट करणारी, पण मध्येच प्रचंड रडायला लागायची। मग पुढची तारीख मी डॅडचा हात धरून घरी निघून जायचो तेव्हा काहीच कळत नव्हतं। आता सगळं आठवतंय आणि कळतंय पण। डॅडनी दुसरं लग्न केलं, माझ्यावर प्रेम करणारी नवीन आई मिळाल्याचं मला फिलिंग आलं, पण तिचा मेकअप आणि प्रेम सगळं नकली निघालं। ह्या सगळ्या विचारात असतानाच कोणीतरी टेबलवर टकटक केलं, मॉम। तिला बघून मी विचारत पडलो की हाय म्हणू का नुसतं हसू, का तिला इतक्या वर्षांनी बघून भरून येत होतं म्हणून तिच्या गळ्यात पडून रडू, पण नाही, मला सगळे म्हणतात तसं इमोशनल फूल व्हायचं नाही। मॉमला माझी तगमग समजत असावी बहुतेक। तिने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, कसा आहेस? पण आधी सांग, कॉफी घेणार? ती मला अशी लहानपणी सोडून गेली ह्याची खुन्नस धरून मी शिष्टासारखं तिला बोललो, मी कॉफी नाही पीत, मी एक कॅन्ड बिअर घेणार आहे। मला तिची रिॲक्शन बघायची होती। तिने ज्या वेदना मला लहानपणी दिल्या होत्या त्याच वेदना मला तिला द्यायच्या होत्या, ही त्यातली पहिली पायरी होती। पण झालं उलटच, तिने शांतपणे 2 बिअरची ऑर्डर दिली। आता ती माझा चेहरा वाचण्यात दंग होती, तिची बिअरची ऑर्डर म्हणजे माझा पराभव होता। मग मी आणखीन नालायक व्हायचं ठरवलं। खिशातून पैसे काढण्याचं निमित्त करून मी टेबलवर सिगारेट पॅक आणि लायटर ठेवला। तिने ते पॅक उचलून बघितलं आणि मला म्हणाली, डॅडचा ब्रँड ही खूप स्ट्रॉंग आहे, ह्याच्यात लाईट मिळते, ती घेत जा। तिला काहीच फरक पडत नव्हता, माझे पराभवावर पराभव होत होते आणि माझ्या युगोला सनसनीत चपराक बसली होती। अचानक ती मला म्हणाली, विचारणार नाही का मी नंतर कुणाशी लग्न केलं ते? मी काहीच बोललो नाही। तिनेच एक डायरी मला दिली आणि म्हणाली, ह्या डायरीच्या प्रत्येक पानावर एक कविता आहे, त्यात तुझ्याबद्दल मला वाटणाऱ्या भावना आणि तू नसताना माझी काय अवस्था होत असेल त्याबद्दल लिहिले आहे। जर तुला वाटलं की माझ्या भावना खऱ्या आहेत तर ही डायरी परत देण्यासाठी आपण परत एकदा भेटू, नाहीतर ही सरळ जाळून टाक आणि ही आपली शेवटची भेट। मी तुझा राग समजू शकते, पण नंतर मी कुणाशी लग्न नाही केलं। माझा एक मित्र आहे जो माझ्यापासून 5000 किलोमीटर दूर आहे। आम्ही चॅटवर बोलतो आणि तसेच बोलत राहू, ना कधी भेटलोय ना कधी भेटणार आहे। फक्त त्याच्या नावाचं टॅग मी लावते म्हणून बाकीचे पुरुष माझ्यापासून दूर राहतात। आय होप की तू मला समजून घेशील। मी डायरीचं पहिलं पान वाचलं, बिअरचा फेस आणि माझा इगो राग सगळेच आता खाली बसलं होतं। आज इतक्या वर्षांनी मी तिच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, मी आता डॅड बरोबर राहत नाही, माझ्या अपार्टमेंटमध्ये मला समजून घेणाऱ्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि हक्काने माझ्यावर रागवणाऱ्या एका फ्लॅट पार्टनरची गरज आहे। माझी फ्लॅट पार्टनर होशील का?